खरच तिचं काय चुकलं? अरे श्रेयस कुठे नेतोय ते तरी सांग. वेट कळेल तुला. हा हळू सावकाश सांग ना श्रेयस. सांगणार तू थोडं धीर धर ना. सावकाश सावकाश सावकाश. ओके 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 रेडी. ऑन काउंट ऑफ थ्री. हा हा हलू नकोस. थ्री टू वन. म्हणून मला मगाशी रूमच्या बाहेर पडू देत नव्हता. काय करू अशी वाटली अरेंजमेंट खूप छान. श्रेयस मी खूप खुश आहे. तू तुझ्या चेहऱ्यावरचं हेच स्माईल मला परत आणायचं होतं. अंकित कडून कळलं होतं मला की गुरुजी अरेंज होत नाही आहेत. सो आज लग्न होऊ शकत नाही. सो आय थॉट की लग्न नाही तर नाही किमान एंगेजमेंट तरी करू शकतो. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू टू. तुला म्हटलं होतं तुला जे जे हवं ते सगळं होणार. हे लवबर्ड्स चला एंगेजमेंट करून घ्या आता. कम ऑन. यार या लाईटला पण आत्ताच जायचं होत. राघवेंद्र मदन साहेब बोला की काय नाटक आहे लाईटच? अहो साहेब इथं गावात असंच असते बघा लोडशेडिंग. तुम्हाला सांगू का लाईट म्हणजे पाहुणी आहे बघा. अधून मधून यायचं आणि अधून मधून निघून जायचं. हा बर परत लाईट कधी येतील काही सांगू शकतोस? आता ते मला कसं माहित असणार साहेब. आता ते लाईटीच्या मनावरती आहे. तिच्या मनात आलं की येते आणि मनात आलं की जाते निघून. कसली फालतू अरेंजमेंट आहे तुमची. तुमच्याकडे इन्व्हर्टर तरी आहे का? नाही. बर एक काम कर कॅन्डल्स असतील ना घेऊन ये. त्या पण नाहीयेत. नाहीयेत म्हणजे माहिती आहे ना लाईट्स येतात जातात मग कॅन्डल्स नाही ठेवता येत. त्या काल रात्री संपल्या. यार काय बोरिंग आहे यार. आता काय करायचं? एक मिनिट थांब. हा माझ्याकडे काय आयडिया. अंक्या मोबाईल काढ. मदन मोबाईल आहे? हो हाय. तुम्ही दोघांनी तुमचं टॉर्च ऑन करा. हा लेट्स गेट एंगेज इन टॉर्च लाईट. काय कशी वाटली आयडिया? कौन अगं मला रिंग आली का? नाही यार हे सगळं बोरिंग आहे. मला नाही करायची एंगेजमेंट. हो यार ऐक ना माझं. ए यार आता इथं आवाज असती ना मी मस्त मुमेंट एन्जॉय केला असता आणि येडपट. छे ए ऐक आता तू ना यांचं जेवणाचं काय ते बघ येतो जाऊन. काय
आत्या संध्याकाळ होऊन गेली, आज मंदिरात नाही गेलात तुम्ही? छे ग, आज संध्याकाळी बाहेर जायचं होतं एका ठिकाणी, पण श्रेयस कुठे आहे त्याचा काही पत्ताच नाही आणि त्याचा फोनही बंद आहे. थांब, करून बघते पुन्हा. अजूनही बंद आहे फोन. कुठे गेलाय हा मुलगा? आत्या, कदाचित ह्यांच्या फोनची बॅटरी संपली असेल. आज त्यांच्या खूप इम्पॉर्टंट मीटिंग्स होत्या असं ते सांगत होते, म्हणून मग कदाचित फोन चार्ज करायला वेळ मिळाला नसेल. मी काय म्हणते आत्या, तुम्ही मंदिरात जाऊन या ना. नाही म्हणजे तुम्ही कधी नियम मोडत नाही ना, म्हणून म्हणाले मी. आणि तुम्ही येईपर्यंत श्रेयस जर आला तर त्याला तिकडेच बोलवून द्या, म्हणजे तिकडूनच जाता येईल तुम्हाला. असंच करते. तुम्ही हार करून ठेवा. फोन का बंद करून ठेवला? हिने संध्याकाळी येते म्हणाली होती, अजून पत्ता नाही यायचं. खर तर सकाळीच फोन चार्ज केला होता ना, मग इतक्या लवकर कशी संपली बॅटरी? 2-2.5 दिवस टिकते म्हणाली होती बॅटरी. तू कशाला तुझा मूड ऑफ करून घेतेस ना? काय यार, एक नाही तर दुसरं, काही ना काही चालूच ते सतत. इट्स ओके ना तू, इट्स ओके. बघ, कितीही अप्स अँड डाऊन झाले तरीही आपलं लग्न होणार म्हणजे होणारच. सत्य आहे. पण श्रेयस, अंकित बोलत होताना तेच बरोबर होत, तर दिवसच फालतू होता. असं का म्हणतेस तू? अगं आज नाही झालं तर उद्या करू लग्न, त्यात काय एवढं? आणि भटजी? झालं, एक गुरुजी रेडी झाले. अंकित त्याला उद्या येताना घेऊन येणार. डोंट वरी. काय साहेब, हे घ्या तुमच्यासाठी गरमागरम जेवण. वा, थँक्स. हे काय आणलंयस? त्यासला काही फालतू खात नाही, कळलं? अहो मॅडम, इकडं तर हेच बनतं. तुम्ही एक काम करा, तुम्ही फक्त खाऊन बघा, एक नंबर टेस्ट आहे. एक्सक्यूज मी, तू नको मला सांगूस मी काय खायला पाहिजे आणि काय नाही ते. मला चायनीज खायचंय, मी असं नाही खाणार. आता तू काय आता इथे चायनीज कर ना काहीतरी. बर, तुला येतं करी चायनीज? नाही बाबा, आपल्याला नाही जमत. बर, मग बाहेर जाऊन घेऊन येऊ शकशील? खरं सांगू का साहेब, म्हणजे आणलं असत पण गाडीच नाही ना. आता बाईक होती ती अंकित साहेब घेऊन गेलेत, आणि तुमची एवढी मोठी गाडी आपल्याला नाही जमणार. ओके, तो दुसरा राघवेद, त्याला विचारून बघा एकदा. अहो तो पण बाहेर गेलाय. आता एवढ्या रात्री चालत जायचं म्हणजे लई डेंजर काम आहे. बघा तुला काहीच कसं येत नाही रे. रिलॅक्स. एक काम करतो, तुला चायनीज आवडते ना? बर, मी जाऊन आणतो. ओके, तू इथेच थांब, एकटी आहे. ओके, मी लगेच जाऊन. मी पण येऊ का? हो, तू फ्रेश हो ना. मी लगेच जाऊन येतो, डोंट वरी. आलोच, थांब इथेच.
काय काय झालं? लग्न लावलं का? नाही. बरं, एक काम कर, पुहूला फोन दे, मला बोलायचं तिच्याशी. तू तिथे नाहीये. बरं, काहीही करून उद्या लग्न लाव आणि कळव मला, ठीक आहे? हा, चल. कोण होत? अंकित, त्याच्याशी बोलत होतो. लग्न लागलं नाही म्हणाला तू, उद्या लावणार आहेत. ते तर त्याने मला पण सांगितलंय. बरं, मला सांग, पोलिसांनी तुला काय काय विचारलं? नाही साहेब, काही विचारलं नाही. मला त्यांनी आत बसवलं आणि काही वेळानंतर बोलले जा. नुसतं बसवलं? हो. आणि नंतर जा बोलले? हो. म्हणजे ह्याचा अर्थ पोलीस तुझ्यावर नजर ठेवून आहेत, सावध राहा. तुझा फोन नंबर वगैरे घेतला का? हो, घेतला. ठीक आहे, तर ह्याच्या पुढे एक काम करायचं, अंकितला फोन बिन करायचा नाहीस. ठीक आहे. तू फोन केला, कॉल ट्रेस झाला तर अडकशील. बरं, ठीक आहे साहेब. आज लग्नच झालं नाही. श्रेयस आणि कुहू कुठे पळून गेलेत हे कळण्याआधी लग्न व्हायला हवं होतं. गेल्या गेल्या त्या. मला वाटलं होतं काहीतरी राहिलं म्हणून परत येते. बराच वेळ झाला त्यांना जाऊ. तू एक काम कर, तुझा बॅग उघड, दारात थांबे. हा, रिंग वाजतीये. काय ग, उचललं का फोन? रिंग वाजतीये. कट केला? कट केला? असं कसं कट केलं? तू परत एकदा करून बघ. हो. आता स्विच ऑफ येतोय. आता कट केलं आणि आता लगेच स्विच ऑफ? तेच तर कळत नाहीये. कोण असेल पलीकडे? मॅडम, मी मदन. काय काम आहे? ते रूमची साफसफाई करायची होती ना. तुला कोणी सांगितले रे साफसफाई वगैरे करायला? तर जा इथून, मला माझं काम करू दे. मॅडम, अजून एक बोलायचं होतं. आता काय आहे? ते ज्यूस आणलाय, ज्यूस. नाही म्हटलं जेवण यायला अजून टाइम आहे ना, म्हटलं तोपर्यंत ज्यूस प्याल. हे बघ, स्वतःची अक्कल नको चालू, मला नको आहे ज्यूस वगैरे काही. म्हणलं जा इथून, इरिटेट करू नको.
मैडम आता आणलाय तर घ्या की हा ये यार काय जबरदस्ती है नकोय वाला ज्यूस वगैरे तुम्हाला नसेल प्यायचा तर मग श्रेयस साहेबांना ठेवतो की पहिला हे बघ श्रेयस सरांना हवा असेल ना तर तो स्वतः येऊन सांगेल कळलं सगळी आकड बाहेर काढतो आता नाही तुला दार उघडायला लावलं ना तर नाव मदन नाही लावणार आभा हे प्रकरण ना मला जरा वेगळंच दिसतंय तू एक काम कर तू आधी तो नंबर तुझ्या फोन मध्ये सेव्ह करून घे नंतर राहायला नको पण ताई घे तर सेव्ह करू नंतर तुझ्या फोनवरून कॉल करूयात आपण झालं आता अरे देवा तुला सगळं सांगायचं असतं का ग अगं डिटेक्टिव्हगिरी करताना आपण कुठलाही पुरावा मागे सोडायचा नसतो खूप सारा पिक्चर मध्ये बघितलंय मी आता तो फोन परत त्यांच्या बॅग मध्ये ठेवून दे आणि निघूयात आपण इकडून आता हा नंबर आपल्याला मिळालाच आहे ना तर मग आपण एक काम करूया आपण आत्यांना हा नंबर दाखवूयात आणि त्यांनाच विचारूयात ना की हा कोणाचा नंबर आहे आणि काय प्रकरण आहे नाही 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 नको 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 अगं ही व्यक्ती कोण आहे हे जोपर्यंत आपल्याला ठोसपणे कळत नाही ना तोपर्यंत आपण काहीच नको बोलूयात नंतर विचारूयात ना आत्यांना बरं ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं बरं चल आपण निघूयात इथून कोणी बघितलं ना तर गडबड होईल तसंही मला तुझ्याशी जरा बोलायचं चल कशाबद्दल ते सांगते मी तुला नंतर माझं एक काम चल चल लवकर बर शी बाबा या आभामुळे ना माझं मलाच करावं लागतंय सगळं तिच्यामुळे पळून लग्न करावं लागतंय मस्त रिच्युअल झाले असते डेस्टिनेशन वेडिंग झालं असतं एखाद्या प्रिन्सेस सारखं सगळं करून घेता आलं असतं सगळं मलाच करावं लागतंय पण आभा मी तुला सोडणार नाही हे नक्की आहे येऊ दे ग मला लग्न करून मग बघ तू फक्त मॅडम बाहेर पोलीस आलेत मॅडम लवकर दारू उघडा त्यांना ना तुमच्याबद्दल कोणतरी खबर दिली आहे मॅडम अहो मॅडम दरवाजा उघडा मॅडम अहो लवकर दरवाजा उघडा मॅडम यार काय करू श्रेयस पण नाही आले अजून जाऊ का मी एकटी काय करू अहो मॅडम लवकर उघडा दार नाहीतर पोलीस आतमध्ये येतील मॅडम तू प्रॅंक केलास माझ्यावर
करणार मॅडम? म्हणजे नागिनीला बिळातून बाहेर काढायचं म्हटल्यानंतर पोंगी तर वाजवावीच लागेल ना? हा